अभिनेता सक्षम कुलकर्णीने आजवर पक पक पका, क्षणाच्या आईचा घो, काकस्पर्श यांसारख्या सुपरहिट सिनेमांमध्ये काम केले. पक पक पकाक या सिनेमात त्याने साकारलेला चिकलू तर प्रेक्षक आजही विसरू शकले नाहीयेत. जेव्हा काकस्पर्श हा सिनेमा शूट झाला त्यावेळी सक्षम अवघ्या 21 वर्षांचा होता. या सिनेमाच्या शूट वेळेसचा एक किस्सा त्याने आरपार या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत सांगितलंय. सक्षम म्हणाला, ज्यावेळी काकस्पर्श शूट झाला त्यावेळी मी 21 वर्षांचा होतो. काही काळाने या चित्रपटात माझं लग्न झालंय असं दाखवलं, तर एक अभिनेता म्हणून लग्न झाल्यानंतरचं फिलिंग काय आहे हे मला 21व्या वर्षी कसं कळेल. त्यावेळी मी खूप प्रयत्न केला पण तसे हावभाव आणायला मला काही जमलं नाही, कारण ते माझ्या सायकोलॉजीतच नव्हतं. तेव्हा शूट थांबलं आणि मी ब्रेक घेतला. त्या ब्रेक मध्ये मी बाबांना फोन केला आणि बाबांनी त्यांचा सगळा प्रवास मला सांगितला. त्यावेळी त्या सायकोलॉजीचा मला 5% अंदाज आला आणि त्यानंतर मी तो सीन शूट केला. तेव्हा काय झालं हे मला कळलं नाही, पण सिनेमात दाखवलेल्या माझ्या बाळाकडे अगदी डोळे भरून मी पाहत होतो आणि 1 take मध्ये मी तो सीन दिला. तेव्हा मला कळलं की आपण जे आपल्या पालकांसोबत बोलतो ते बोलणं अनेक गोष्टी बदलू शकतात. तुम्हाला सक्षमचा कोणता सिनेमा आवडतो हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. मराठी सिनेविश्वातील बातम्या, अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी.